Hello everyone, my name is Masalkar SD, Wireman Trade Instructor at Vishveshwaraya ITI College, Almala. तर आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजेच वीजमापके. सर्वात अगोदर आपण बघूयात व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजेच वीजमापके म्हणजे काय. विद्युत राशी मोजण्यासाठी ज्या मीटर्सचा वापर केला जातो त्याला वीजमापके असे म्हणतात. या स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये दोन कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये विद्युत राशी दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये या विद्युत राशी मोजण्यासाठी जे मीटर वापरले जातात ते दिलेले आहेत, ज्याला की आपण वीजमापके असे म्हणतो. जसे की करंट मोजण्यासाठी ॲमीटर, व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर, पॉवर मोजण्यासाठी वॅटमीटर, पॉवर फॅक्टर मोजण्यासाठी पॉवर फॅक्टर मीटर, फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी फ्रिक्वेन्सी मीटर, या मीटरचा उपयोग केला जातो आणि या मीटर्सलाच इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजेच वीजमापके असे म्हणतात. तर पुढे आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे मापकाचे वर्गीकरण. मापकाचे प्रामुख्याने दोन प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते. पहिला आहे प्रायमरी इन्स्ट्रुमेंट आणि दुसरा आहे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट इज अगेन डिवाइडेड इंटू थ्री टाइप्स. पहिला आहे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, दुसरा आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आणि थर्ड आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. तर सर्वात अगोदर आपण बघूयात प्रायमरी इन्स्ट्रुमेंट. प्रायमरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट जे फक्त फिजिकल क्वांटिटीज दाखवू शकतात, त्याला मोजू शकत नाहीत. म्हणजे फिजिकल क्वांटिटीजचे फक्त अस्तित्व दाखवू शकतात अशा इन्स्ट्रुमेंटला प्रायमरी इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात. उदाहरणार्थ चुंबकीय सुई, म्हणजे चुंबकीय सुई ही फक्त मॅग्नेटिक फील्डची अस्तित्व दाखवू शकते, मॅग्नेटिक फील्डला मोजू शकत नाही. दुसरा आहे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, त्यामध्ये फर्स्ट आहे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. नावात दाखवल्याप्रमाणे असं मीटर जे सर्किटमध्ये जोडल्यानंतर विजेचा पुरवठा असेपर्यंतच विजेची किंमत दाखवते, त्या मीटरला इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट किंवा इंडिकेटिंग मापके असे म्हणतात. उदाहरणार्थ ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर एक्सेट्रा. तर या मीटरमध्ये एक काटा असतो आणि एक स्केल असते, जो काटा विजेच्या किमतीनुसार हालचाल करतो आणि स्केलवरती विजेची किंमत दाखवतो. विजेचा पुरवठा काढून घेतल्याच्या नंतर हा काटा परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर म्हणजे शून्यावर परत जातो. तर हा काटा हालचाल करत असतो आणि हालचालीला आपण इंग्रजीमध्ये डिफ्लेक्शन असे म्हणतो. म्हणून अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटला डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट असे देखील म्हणता येईल. दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. तर जे मीटर्स विजेची ठराविक काळातील एकूण किंमत दाखवतात त्या मीटर्सला इंटिग्रेटिंग मापके किंवा इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात. उदाहरणार्थ एनर्जी मीटर, म्हणजे समजा की मला एका तासासाठी विजेची एकूण किंमत काढायची असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटला आपण इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट असे म्हणतो. असे मीटर्स विद्युत पुरवठ्यावर जोडल्यापासून विजेची एकूण किंमत नोंद करून शेवटी दाखवत असतात. तर शेवटचं इन्स्ट्रुमेंट आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे असं मीटर किंवा असं इन्स्ट्रुमेंट जे विजेची प्रत्येक क्षणाची किंमत नोंद करून ठेवू शकते, अशा मीटर्सला रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात. अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट जनरेटिंग स्टेशन किंवा पॉवर स्टेशनमध्ये वापरले जातात. या इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा मापकामध्ये एक विजेच्या किमतीवर चालणारी पेन असते आणि एक आलेख पेपर असतो. विजेच्या किमतीनुसार हा पेन त्या आलेख पेपरवरती विजेची प्रत्येक क्षणाची नोंद करत असतो. ओके, थँक्यू. तर उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.